होली कब है? कब है होली? कब? हेलो, नमस्कार मित्र मैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण होळी किती तारखेला आहे, होळी साजरी का केली जाते, होळीचं महत्व काय आहे, आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहूया. मंडळी, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. तर या वर्षी 2024 मध्ये होळी हा सण 24 मार्चला साजरा केला जाईल. महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी समिदा म्हणून लाकडं गौऱ्या गोळा करतात आणि लाकडं गौऱ्या मंत्रोच्चारत करत जाळतात, म्हणजे होळी पेटवतात. आणि पेटलेल्या होळी भोवती प्रदक्षिणा मारतात, बोंबा मारतात आणि होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि होळी झाल्यानंतर 5व्या दिवशी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. तर मंडळी, होळी हा सण बंधुभाव प्रेम याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. आणि असेही म्हणतात की होलिका दहनाच्या दिवशी सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. असेही म्हणतात की भगवान श्रीकृष्णांना होळी हा सण खूप प्रिय होता, त्यामुळे आत्ता पण वृंदावनामध्ये तब्बल 40 दिवस हा होळी हा सण साजरा केला जातो. मंडळी, आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. काही मोठे सण आहेत ज्यांची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, आणि त्याचपैकी एक सण म्हणजे हा रंगांचा सण, होळी सण. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. तर यावर्षी 2024 मध्ये 24 मार्चला होळी हा सण साजरा केला जाईल. तर मंडळी, आपल्या हिंदू पुराणामध्ये होळीविषयी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा पण आहेत. तर त्याचपैकी एक कथाही मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. सगळ्या देशभरामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी फुलांची होळी, काही ठिकाणी लाडूंची होळी, तर काही ठिकाणी लटमार होळी साजरी केली जाते. या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी लोक जगभरातून भारतामध्ये येत असतात. मंडळी, पौराणिक कथेनुसार प्रल्हादाने त्याचे वडील म्हणजे हिरण्यकश्यप यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि भगवान विष्णूची प्रार्थना केली. हिरण्यकश्यपने त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिकाची मदत घेतली आणि होलिकाला वरदान होते की अग्नीने तिचे काहीही नुकसान होणार नाही. त्यामुळे हिरण्यकश्यपच्या सांगण्यानुसार होलिका प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली आणि भगवान विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हादाला कोणतीही हानी झाली नाही आणि होलिका अग्नीत जळून गेली. तर मंडळी, यावर्षी 2024 मध्ये 24 मार्चला होळी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे 11:13 ते 12:07 पण आपल्या इकडे कसं आहे ना, होळी दहन हे शक्यतो संध्याकाळीच केलं जातं. तर आमच्या इकडे जनावर चरायला येतात ना, मला शेण मिळालं तर मी होळीसाठी गौऱ्या थापून घेतल्या. काय म्हणली? लय झाले रे. तुळशीला घालायचं पाणी असं त्या काय आता सगळे पाणी मारत पहिला काय तुळशी झाल्यात राह रुई पण आली पलीकडे चांगली. तर मंडळी, संपूर्ण भारतामध्ये होळी या सणाला होलिका दहन केलं जातं, मात्र प्रत्येक प्रांतातली होलिकाची रचना निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी होळीच्या आदल्या दिवशी 12 वाजता तर काही ठिकाणी पहाटे होलिका दहन केलं जातं. यासाठी घरोघरी छोटी अथवा सार्वजनिक ठिकाणी लहान मोठ्या होलिका उभारल्या जातात. तर सगळे गावकरी एकत्र येऊन मोठी होलिका तयार करतात आणि मंत्र उच्चारत होलिकाचं दहन करतात. कोकणात होलिका दहन केल्यावर बोंबा मारण्याची प्रथासुद्धा आहे, तर आमच्याकडेसुद्धा बोंबा मारतात बरं का. होळीला नारळ अर्पण करून तिला नैवेद्य दिला जातो. नैवेद्य दाखवण्यासाठी काही तरबेज गावकरी जाळत्या होलिकेत हात घालून तो नारळ काढतात आणि तो प्रसाद म्हणून खातात. अग्निदेवताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होलिका दहन केलं जातं. वसंत ऋतूच्या आगमनामुळे या काळात
वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो. होलिका दहन केल्यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते म्हणून होलिका दहन केलं जातं असंही म्हटलं जातं. तर जी परंपरा आहे त्याप्रमाणे आपण आपली होलिका दहन करायचं असतं. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.